पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देहाचे हात हजारो दुबळी माझी झोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी हवाच तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी तुझी पुरता देव दाणा माय माऊली काय हवाच तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी तुझी पुरता देव दाणा माय माऊली काय एक विटीच्या भुकेस पुरत तळा हाताची थाळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी महाल माळ्या नकोत नाथा माथ्यावर देखाया गरजे पुरती देई बसने जतन कराया काया नकोत नाथा माथ्यावर देखाया गरजे पुरती देई बसने जतन कराया काया गोठ विणारा नको पडाका नको उन्हाची होई देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी सोसे तितके देईयाहून हट्ट नसे गा माझा हट्ट नसे गा माझा हट्ट नसे गा माझा सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा रंक करी वा राजा रंक करी वा राजा रंक करी वा राजा अपुरे पणही न लगे पछतावाची पाळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी राम राम या बुवा या या अरे हा नारायण गिरी आला बघा कुणीतरी मुडवा पिढी आला त्याला ऐकू आला का कुणाला शंकरकडची काही बातमी ते म्हणत होते भाऊजी आता पारू गंगे भागीरथी गंगे एखाद कोरड सुरक द्यायची का पारू मला आले आले हे घ्या सासूबाई काय पोरपणा कोण बघते म्हातारी पळसात आहे आणि पुढे नाही आली का ते वीस कासरा भर आला अजून चाकावर बसला नाही Thank you.
आस्ते का मुप्पा जा ध्यान दियो शिका बर का आमच्या लहानपणी शाळाच नव्हती ह्या गावात देवा अवल नाता कुंभार पत्रे अरे फाटल के पत्र मारू पाकी खाला फाटू देगा पाकिट फाडल्याशिवाय का पत्र वाचता येणार आहे केशवराव ते पत्र घेऊन वाचून दाखवा रोगू शाबास वाचा आले का मोठा नवाज की शंकर शंकर बाराचा कागद वाच तरी पुढे वाच नाही वाचता येत फार बारीक अक्षर काढले शंकर काकानं मुंगीचं पाव लागत घ्या का तूच वाच बाय कडला कधी वाचते देवा ए थांब थांब हो पोस्ट मास्टर साहेब इकडे या जरा तुम्हीच वाचून दाखवा बरे तुमची ती वानर सेना तेवढी आवरा बरं का थांबा जरा ध्यान देऊन ऐका बरं का देवा दादा दंडवत माझे येथील शिक्षण संपले आहे नोकरीच्या काळात जो थोडका पगार मिळत होता त्यातून मी 1500 मागे टाकले आहेत सरकारकडून थोडं कर्ज मिळण्याची व्यवस्था होईल त्या कर्जातून मशिनरी मिळेल अशी व्यवस्था केली आहे आपल्या गावच्या जमिनी सोनं आहे चिनी मातीच्या भांड्या इतकी टणक भांडी त्या मातीची बनतील असे येथील जाणते म्हणतात तशा भांड्यांचा एक कारखाना मी आपल्या गावात सुरू करणार आहे हे पत्र तुला मिळेल तेव्हा मी आगगाडीत बसलेला असेल आत्याला दंडवत मुलांना आशीर्वाद वहिनींना भेटून 6 वर्ष झाली आता येतोच आहे बाकी सर्व भेटी आणती तुझा शंकर थांबा पोस्टमास्टर साहेब थांबा पोस्टमास्टर साहेब एवढं घेऊन जा हा अरे पण थंडीच्या दिवसात याचा का उपयोग नाही म्हणू नका माझी गरिबाची देणगी शंकर आला म्हणजे आदिली देईन तुम्हाला मग तर झालं बरोबर घ्या घ्या कुठे असतो शंकरचा कागद का वाचणार आहेस का तू वाचतोय कशी कपाळ पण बघू तरी बाकी हिशोब एकच म्हणा तू डोळे नसून आले आम्ही डोळे असून आले ऐकलंस का पारू शंकरला गव्हाच्या पोळ्या आणि मेथीची भाजी आवडते झोपताना 2-2 उसुशा लागतात एकाला देवाचा बाप होता तेव्हा या घरात सुखाचा पाऊस होता गावचा सरपंच होता तो घरात 2 दुभत्या म्हशी होत्या घरची शेती होती तवा माझे डोळे होते घरात खाणारी तोंड होती इंगिन 6 वर्षांनी पोरगा घरला येतोय काही कमी पडू देऊ नका हा त्याला अगदे ढोकल्या चावत आलं बघा अंड्यातून पिल्लो हरभरे माग गेले होते नाही का फार्मिंग केलं असं त्याला खायला दे काहीतरी ही चिता शंकरनं बघितलं नव्हतं नाही बघितलं तर त्याला हसूच फुटल निव्वळ पिन शकता तर माकड आहे माकड समजायला तर कुठं बघितलं त्यानं मुंबईला गेला तेव्हा चौघच होती सीता केशा गण्या आणि माझ्या आणखीन 5-6 महिने आला नसता तर ताण दिसली असती साथ असं म्हणू नये रे देवा अरे देवा घरचा पानमळा हाय आंब्याला मोहर किती येतो हे कुणी मोजतं का
मडकी पडली बाहेर कोणी उचलून घे. सीता हेला जरा घे गा. आओ भाऊजी येणार घरात खवाचा दाना नाही तिसनी काय मक्याची भाकरी घालायची. असं कोण म्हणते तुझा हात बळकट राहू दे की पोळ्या लाटायला गव्हाच्या पोतीची थप्पीच्या थप्पे लावून देतो आपल्याला. हसायला काय झालं गे घरात नाही म्हणून काय झालं गावात काय तोटा पडलाय काय गावाला. आता घेऊन येतो सदरा कुठे बाजा भारत आहे की हो. अरे पेंग घालता वली आणि भाव मागता वाढलीच असं कस होईल. तू बघा देवा. ए देवा इकडे ये. काय शिरजी. अरे 50 रुपये बाकी आहे तुझ्या खात्याला एक वर्ष झालं. देऊन टाकीन एवढ्या. धाकटा भाऊ येतोय शंकर. शंकर. अरे भाऊ भावाचं देणं कोणी फेडलं या दुनियात. तू तुझा बघ नाहीतर वाकड मार्ग स्वीकारावा लागेल मला. नका नका शेठी मी काहीतरी अवस्था करतोच. जगू 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 ए जगू. अरे कोण आहे. मी आहे देवा. कोण देवा सुतार का. एवढा आवाज वा काही ना. अरे मी देवा कुंभार. कुंभार आलो आलो. काय करते तू. अरे पण दिवाळी होऊन 1.5 महिना अजून लोटला नाही लगेच सारवण काढलं. तुकोबा रायांनी म्हटलंच आहे साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा. विराट महाराज येणार आहेत आमच्या घरी. कोण म्हणत. विराट महाराज. हा मोठे साधू आहेत त्या तिकडले वरलीकडले. वरलीकडले मोठा अंतर्ज्ञानी आणि तेजस्वी साधू आहे. अरे मोठ मोठे धनिक लोक त्यांच्या पायाची लोळण घेतात लोळण. मी आणि राधा परवा यात्रेला गेलो होतो रामापूरला. रामापूरला त्यावेळी स्वामीजींच दर्शन झालं. स्वामीजींनी राधाला पाहिलं मात्र आणि जी समाधी लावली ती अर्धा तास उतरली नाही. आणि समाधी उतरली तेव्हा राधाला त्यांनी जवळ बोलावून सांगितलं की लवकरच तुझ्या पोटी साक्षात भगवान गोपाल कृष्ण जन्माला येणार आहे. गोपाल कृष्ण येऊ दे. माझा भाऊ शंकर आज गावून येणार आहे. माझी एक नड कान सोडून इथे तकाट्या पेटीत बसलाय का. साधूच्या परसादाला पार झाला तर तुमचं स्नान होणार आहे. माझं रे चला आधी. ही पाठी घ्या डोक्यावर आणि हे सारवण झाल्यावर त्या मोहनला मारवड्याकडे जाऊन आंबे मोर तांदळाचं एक पोतं बक्षी गावात एक पोतं अर्धा मन साखर चारशे साधू तू दोनशे खारका दोनशे बदा. काय हा वेंधळेपणा. एवढा चिखल केला तो वाया गेला. आता आणि पुन्हा करायला हवा. रामू आहे का घरात. स्टेशनवर गेले तेलाचे डबे घेऊन या ना. नाही जरा रामेशीत काम होत. शंकर येणार आहे आज संध्याकाळी. म्हणूनच थोडे गहू उसने मारायला आलो. मग घेऊन जा ना. किती पाहिजे. उग आपलं एक पाहिजे भर. शंकर एकदा आला की मग काय सवालच नाही. 1500 घेऊनच येणार आहे. तो आपल्या गावात चिनी मातीच्या भांड्याचा कारखाना काढला नाही. तो म्हणजे आता पुन्हा मुंबईला जाणार नाही म्हणायची. अच्छा अच्छा आता कशाला जातोय. बरं झालं बी या ना गहू देते. थांबा टोपली देते. बरं दिस चाललाय काय.
काय नाही शंकर येणार आहे आज संध्याकाळी असं मग काय लग्नाच्या पोळ्याची व्यवस्था चालली वाटत काहीतरी आता काहीतरीच कस बर झालं बघ शंकर येतो अरे पोरगी अजून पोरागत वाटली आता गेल्या श्रावणात तो व्हावं लागलंय ना बाईपणा यावा की नाही हे हो का बाबा पण शंकरच नाव घेतल्यावर लाजली बघ 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 पण आता शंकर आल्यावर त्याला वस्तीवर घेऊन यायचं बरं होय तर आज संध्याकाळ पुत्री येईल तो आला की घेऊन येईन मी त्याला मग मी येतो येतो राम 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 मास्टर साहेब तारगावला जायला इथं गाडी मिळेल काय पारगावला जाणार नव्हतं का हा मग चला की नुसती हरणावाली जोडी आहे बघा वीस मावळाच्या आत घरी चला हे बोल Bye.
चांगला आहे तुझा आवाज. कुठे शिकलास गायला? शिकता कुठला साहेब, गावात नाच नाटक होत्यात, ते ऐकून आपले शिकलेलो. तुम्ही ह्याच गावचं वाटत साहेब? हा, देवा कुमाराचा धाकटा भाऊ मी. तू? मी तेल्यापैकी. तेली? रामू तेली माहित असेल तुला. रामू तेली कसा होत आहे? खरं म्हणजे तो तुमचा जातीचा कुंभार. शेंगाची ठोक खरेदी करत होता, शेंगावरनं तेलाचा धंदा करतोय सर. ते रामू तेलेला एक पुरगी आहे रे. ते नाही बा आपल्याला ठाऊक, आपण गरीब माणसं, कुणाच्या पोरी बाळीची कशाला चौकशी करा. परवा एक पाहुणा आला होता त्याच्या घरी, तो त्या लेकीला बघायलाच आला. म्हणजे चंपाचं लग्न झालं का काय? काय की काय गप का झाला? नाही काय नाही. तरी पण ठेव, तसं काहीच नाही कस, काहीतरी पाणी उरतंय ना. सर्जा राजा नमस्कार. आलास माझ्या बाबा. अरे वा, तिथं मोठी झाली की. वहिनी नमस्कार करतो ग. तुमचं नाव काय? हा झाल्याचं कळलं नाही मला. त्यात काय कळवायचं? दर दोन सालाला एक होते. असं कसं म्हणतो? पाऊस दरसाल येतो, पण शेतकऱ्याला त्याची नवलाई आहेच का नाही? चला चला आप चला, हात पाय तोंड धुवा बघू. चला अगं थांबते, गाडीवाल्याचे पैसे द्यायचे नाही. अरे पण ती गाडी गेली की? म्हणजे पैसे न घेतात का गेला का तो गाडीवाला? आपल्या गावची आहे रामू तेलेची. कोणीतरी तरुण पोरगा होता गाडीवर. अगं हो हातानं. अरे पोरगा नाही, पोरगीच ती त्याची. चंपा निव्वळ पोरा गत वाटते. माझ्या तंबू केशा आणि मला रे देतो. किरकली आहे? किरकली आहे. दादा वहिनी पोर कुठे संध्या? ए केशा गण्या वाढून ठेवलं. चला बसा बसा होईल बसा. हा ए कालच्यानो, आता कशाला नवीन कपडे घातले? हा असून दे र, नव्याची हाऊस असते पोरान. उगा जेवणाच्या वक्ता लाटू नको. बस अरे बस. का बसा उठलास का? काय आलो काय आलो आलो. वहिनी माझ्या वर्कडीतला खाऊचा डबा काढून ठेवला काय तुम्ही? नाही पोरांनीच ठेवला असेल बघा. त्यांना काय माहित खाऊ आहे म्हणून? उंदरांची नाक आहेत बेटांची. सांगताय कुणी घेतलाय तो खाऊचा डबा? काय तर फोन करी, त्याच्याकडे फोडणार नाही. काल फोन ठेवलास डबा तू?
झोप लागे ना वाटत भाऊजी बस ना बहिणी बसते म्हणते एवढा कसला विचार चालला कुठं काय नाही एक विचार का काय रामू तेलेची गाडी कशी आली म्हणलं तुम्हाला न्यायला मला न्यायला कुठली तेवढी एकच गाडी होती स्टेशनात तिच्यात ना आलो आणि गाडीवर कोण होत काय की काय की काय तुम्हाला ओळखण होय लय क्यू लबाड आहे चंपा अलीकडेच येत नाही तर सदैव माझ्या जवळ आहे तुमचा जीव आहे तिचा म्या वळखलंय भलतच काय वहिनी एवढं लाजाय काय झालं आता गावाला आलासा तर रामू काकाला जाऊन भेटा तेव्हा भेटेल तेव्हा हेच मी विचारतो शंकरराव कवा येणार शंकरराव कवा येणार एवढंच काय आहे त्याच एवढं मग कवा हो खतर नारायणगिरी सारखं मोकळंच राहणार राहायचा तुझं आपलं काय तरी तुम्ही त्या चंपाला पत्र पाठवून ठेसणार गाडी बदली दाखवली अगं तुझ्या शपथ नाही वय मी एवढं कळत नाही वय आम्हाला घट सूर लागल्या बघ त्यांनी माझं नुकसान केलं 10 रुपयाचं नुकसान कसलं त्यात अहमद भाई पोरं आहे फारा दिवसात मिळाली नसतील खायला केळी म्हणून आणली असतील चहा आता काय सांगायचं कपाळ फिरा म्हातारे बोलू चालून आदळीस तू सबन घरच्या घर चोरू लागलाय आज माझ्या इथे केळी चोरली तुझ्या दुसऱ्याच्या घरात गोंधळ चोरतील ही कार की खायला खायचा येत नाही तर वाढवली कशाला एवढी फलटण दुसरे कंगाल लेखाचे तोंड सांभाळून बोला अहमद भाई नुकसान झालं माझं म्हणून बोलतोय या तुझ्या पुतण्याने माझ्या बागेतली केळी चोरून आणली नुकसान केलंय माझं केळांची किंमत बोला 10 रुपयाचं नुकसान केलंय माझं हे 10 रुपये घ्या आणि चालायला लागा आता पोराची शब्द बोलू नका चालायला लागा काय चमत्कारिक माणसं असतात एक एक उगा दुसऱ्याला कशाला बोलला होता भाऊजी आपली पोरटीच वाईट आहे कुणा कुणाला म्हणून आवरायचं एका पाठोपाठ सहा देत चूर घ्यायला कितींदा सांगितलं पाहू तुला कोणाला वाईट वाटत बोलत जाऊ नकोस म्हणून देवाघरची दौलत आहे दिवस काय आजचे उद्या पालटतील त्या बिचाऱ्या गण्याला मारलं तू पुन्हा कोणाच्यावर हात टाकशील तर शपथ का खाल सासूबाई वैताग आला की मारते एखादं मला काही कळत नाही जाऊ दे ग वहिनी एवढं काय मनाला लावून घेते सीता गेली कुठं नाही मुलं कुणा असतं चार जण चार ठिकाण जातात त्याला हुडकच म्हणजे पंचायत तू शिकलीस काय सारखं बोलायला जा पोरांना घेऊन ये जा दादा जा घेऊन ये अते गेली बर का सीता सीता तू शाळेत नाही घरात जाते की पण असं काय झालं म्हणजे थांबावं लागते घरात आज सकाळपासून आईचं डोकं दुखते मग त्याला औषध देऊ शकत काही अरे ह्या आजाराला औषध देऊ शकत का आई लागत नाही हो ना अरे कुंभाराचा शंकर काय अरे ये ये असं भांडवर नाही आईला म्हणाव शंकर काका आलाय
कवा आलास कवा काल आलो बघ किती वर्षांनी भेट मारता चल 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 बस लहानपणी याद झाडाखाली बसून आपण कैदर हाय का आठवणीत आता आठवणीत नसतं तर आल्याबरोबर आलोच का तुझ्या वस्तीवर हिंमत तर करा आता पुन्हा मुंबईला जाणार नाहीस ना हो का लहानपणी थप्पा पाणी संगीत खेळत होत की शंकर आज वळत विसरलेले दिसतंय अरे देवळा पसल्या ना आमूच चौगुल्याची आहे लक्ष्मी लक्ष्मी हा तीच वहिनी झाली आहे बघ केवढी मोठी दिसायला लागली अरे बायाच्या जातीला लय वाढ असती आमची दोन खोंड बघ पांडू आणि बंडू कशी काय हातडी अगदी खिलारी आहे म्हणा आज आता एक पोरगी पाहिजे कडे एवढ्यात नाही दोन साल जाऊ द्या म्हणजे अगदी आखणी करून चाललंय म्हणजे अरे लय पसारा करून बोंगाळा करण्या पडेल हाय ती पोरं टुमटुमीत राहिली म्हणजे झालं म्हणा माझी राहावा की आजचा दिवस नाही गेलो पाहिजे वहिनी वाट बघत मला बी जायचंय रामू तेल्याकडं शेंगदाण्याची गाडी पोहोचायला रामू तेल्याकडं आता कसं हरकलं आला का तुला ठसका रामू काकाकडे गाडी पोचवून येतो सवा सवा म्हणत एक एक पोहोचाय म्हणून ते कशाला सांगतात असली त्यांच्या नाही घालत राहायचं गाडीने जाऊ दे म्हणजे झालं रत्न राम राम कुणा कशी हार गाडी राघू करती किती फोन ही दिसती एवढी ते बोलणं झालंय रामू काकाशी शेंगी विकत घेते रामू काका गोष्ट खरी आहे लगीन लेकीचं करायचं असतं पण खरी होतो बापच की शेंगाचा सौदा बघून घेतील रामू काका राघू आपण आपलं तुझ्या लग्नाबद्दलच बोलू माझ्या लग्नाशी तुला काय करायचंय रे लगीनच करायचं आम काय कुणाशी बोलतेस रे तू रामू तेलाची चंपा काय हाय ते माहित नाही वाटत तुला अजून परगाव तर दिसतोय नाही हाय इथलाच मला एकाने सांगितलं का तुझं लगीन व्हायचंय माझंही व्हायचंय म्हटलं बघावं खाणं टाकून कुठल्या कथ्याला सांगितलं तुला तेल्याचाच पोरगा होता काल स्टेशनवर घेऊन आला मला आता हौशाकडे दिसत होता टिप्प चुरून गाणं म्हणत होता कोण आहे मी शंकर कुंभार शंकर हर मग येतो उभा का नाही राघूची शेंग घेऊन आलोय त्याला भेटायला गेलो होतो तो म्हणाले एवढी गाडी घेऊन जा आलो घेऊन छान छान काळ्या अरे भीमा आलो आलो हा पोती उचल तेवढी गाडीतली हे तुझं आपल्याला पटलं बघ गड्या हा इतके दिवस शहरात राहिला पण आपला पोशाख काही टाकला नाही पद्धती विसरला नाही आता खेड्यात राहायचं म्हणजे खेड्यातल्या गत राहायलाच पाहिजे की बरोबर बरोबर आज चला कच्च्याला टेकून बैठ की लेट बैठ बसा चंपा अगं चंपा अगं बाहेर कोण आलंय बघ चहा टाक आपल्या शंकरला अरे मला वाटत का या माझ्या पोरीला कधी बाई पण येतंय का नाही पण आता तू आला आणि माझा जीव अगदी भांड्यात पडला बघ आता एकदा झटकपटकी लगीन करून टाक म्हणजे मला नातवंडाचं तोंड बघायला मिळेल कार गप का बोल की नाही ते दादाला विचारलं पाहिजे अरे दादाला विचारेन रवी तू का नाही म्हणतोय पण माझ्या पोरीच्या डोक्यावर एकदा अक्षता कधी पडतात आणि मी नातवंडाचं तोंड कधी बघतो असं होऊन गेलंय बघ मग घ्या की अरे खा
दादा कारखाना सुरू करण्याऐवजी बिग दोन बिग जमीन घ्यावी आपली होती ती गेल्याचं कळलं मला नाही त्यात तुमची काही चूक नाही एका पाठोपाठ एक आजार खाती बाळणपण आली तर तुम्ही तरी काय करणार माझा ऐकणार असशील तर सांग तुझ्या जमिनीच्या फंदात पडू नकोस तू आपलं सरळ कारखाना सुरू कर बघू हो पण जागा जागेला काय तोटा जागा मोप आहे चल पाहिली आता इमारत थोडीशी बांधून घ्यावी लागेल ती बांधून घेऊया म्हणजे झालं उद्या जाणारच आहे मी बाजारला पत्रीन वाशी घेऊन येतो दारण खिडक्या सुद्धा आजकाल तयार मिळतात वाडगाव मोठं सुधार रे तू असं कर मापका आणि यादी दे माझ्या सामानाची बर देतो मी यादी सामानाची मी घेऊन येतो तुम्ही आणा तेवढं सामान राधे गोविंद राधे गोविंद श्री हरि 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 गो कल्याण वस्तु राधे गोविंद श्री हरि गोविंद राधे गोविंद श्री हरि गोविंद राधे गोविंद श्री हरि गोविंद हे जगो आता बाजारला येत नाही का अरे बाजारला कसला येतोय विराट महाराज येऊन राहिले घरात विराट महाराज हा विराट महाराज अरे त्यांच्याच प्रसादानं आपल्याला पुत्र होणार हा पुत्र रोज कथा कीर्तन गाणी याचा जल्लोष चाललाय नुसता तुझा अरे पण बोलायला सुद्धा खबर नाही काय म्हणू राधे गोविंद श्री हरि गोविंद राधे गोविंद श्री हरि गोविंद राधे गोविंद श्री हरि गोविंद उल्या उल्या बाईत हे पर घर कुल बाईत तो उल्या उल्या बाईत हे पर घर कुल बाईत बाई होता भोक भर भोग देवी पोट भर वरती वाळी खाली वाळी बाळी म्हणे की भोकले टापू लागे वाल बाळू लाटी लागे पोळ उन्हात टापू लागे वाल बाळू लाटी लागे पोळ या इवल्या सा खोपे तो बाळू रडला झोपे तो बाळू रडला झोपे तो एक वन होतं वेळीचं त्यात घर होतं साळीचं ताळू मोठी माळ डोळे लागे आंदोळ हे ताळू मोठी माळ डोळे लागे आंदोळ त्या पंखाच्या वाऱ्यात बाळू निघला तोऱ्यात बाळू निघला तोऱ्यात
एकदा पाऊस लागे बोळू भिजली वाळू भिजले बोळू नदीला येऊ लागे पूर वाळू आपला डारा डोळू खाली आली साळी आणि म्हणाली उठे बाळू बाळू निघला जायचा धोंडा तोवर आला मोठा लोंढा सालून मग केलं काय पोटी भरला त्याचा पाय सालून मग केलं काय पोटी भरला त्याचा पाय गोळीवरती मेले आणि मांडला नवा प्रपंच आणि मांडला नवा प्रपंच एक घरतून वाहून गेलं साळूक घरतो राहून गेलं साळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू साळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू वाळू वाळी वेळूवर ताणून देतो खालीवर काळू म्हणतो गाऊ खेळू बाळू म्हणतो इथे उरळू आमची गोष्ट आखूड संध्याच्या पाठी लाकूड अरे मला चाकड्या किती छान लागल्या त्या चला हो बाबा नको रे बाबा भगवान मारेल अरे आमचंच मळा येतो जा वाळूच्या घराची तुझी हौस अजून फिटलेली नसते खरं घर झाल्याखेरीज लहानपणची ही हौस फिटत नसते खरंच लहानपण किती छान असतं ना तुला आठवतं का ह्या जागी अशाच एका वाळूच्या घरासाठी आपण दोघं फाडलो होतो आणि मी चिडून तुझ्या हाताला कर्कचही चावले होते आणि मी वेड्यासारखा स्वस्थ बसून राहिलो होतो उसने फेडायची पद्धतच नाही आपली तर म्हणून मी शेतकऱ्याचं सोंग घेऊन फसवले वाटतं आम्हाला मी कुठे सोंग घेतलं होतं मी आयतातच होतो तूच सोंग घेतलं होतं पुरुषाचं ते सोंग सांभाळता सांभाळता पुरेवाद झाली माझी संध्याकाळची वेळ मोकळा एकांत रस्ता बैलांच्या तळ्यातल्या ढोरांचा मधुर आवाज पुरुषाचं सोंग सांभाळणं कठीण झालं मला ती येईपर्यंत खरंच मला कधी वाटलं नाही की आपण मुलगी आहोत तू भेटल्यापासून मात्र उगीचच वाटायला लागले की मी डुबली आहे अगदी डुबली कुणाचा तरी हात धरल्याशिवाय मला उभं सुद्धा राहता यायचं नाही मग त्या दिवशी खोटं का सांगितलं रामू काकाच्या चंपाचं लग्न ठरलंय म्हणून मला बघायचं होत काय माझ्या मनी आहे तेच तुझ्या मनी आहे का नाही ते पण चंपाला बघायला कुणीतरी येतोय म्हणताना तू एकाची गप्प झालाय आणि मी ओळखलं शंकर माझा आहे माझ्या एकटीच आहे शंकर काका आमचं अरे तुम्ही काकड्याला गेलं ना गेलो होतो ना तिकडे राम काका आले बाबा इथे आले चला चलो भाई राम राम सादिक भाई राम राम अरे तो मडका बिरका नाही आणला आणलाय की त्या तिकडे बसलोय हा जरा खरेदी करायची होती म्हणून आलो तुमच्याकडे ही आधी कोणतीच पत्रे तोया वाचे बडी हवेली बांधायचा विचार दिसतो तुझा कसली हवेली भाऊ आलाय मुंबईतनं शिकून तो चिमणीच्या भांड्याचा कारखाना काढावा म्हणतो अरे वा बडा पैकेवाला दिसतो रे तुझा भाऊ कसला आला पैकेवाला
सहा वर्ष काम करून करून शिकला, थोडा थोडा करून पैसा भी साचवला बघा त्यांनी, फार गजब बघा। एवढी सामानाची गाडी भरायला लावा आणि पट्टी करून ठेवा, जराशाने येऊन मी पैसे तुट्टे करून जातो तुमचे। बर बर जा तू। अरे पण तू मागायला कवा आहे ना, म्हणजे घंटाभरात आलो। बर जा जा जा। राम राम। हा लवकर। हा अरे चमचम आया। हा ये यादी पत्र। अच्छा और सामान निकालो। अच्छा चलो आज तो जल्दी निकल जाओ। चलो चलो। ए केशा, अरे कशाला का लुडू चला रे मध्ये मध्ये। अरे लागल तुला बाजूला। काय म्हातारे किती झाले पत्रे? एक कागद इज झालं बाबा। आता चांगला देश बघून जागची पूजा करा आणि करा कामाला सुरुवात। बर बर बर। कसा पिकलग कबूहर बरा, कसा पिकलग कबूहर बरा। बरी की गंती पाटली देवाली। राम राम जावा। राम राम राम। बसा बसा। ऋतुकालो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। राम राम। काय रे दिव्या हरामखोर, माझे देणे देणे तुझे पैसे नाही आणि त्या सादिक बाईकडून 800 रुपयाचा माल घ्यायला तुझे पैसे आहेत बरे, पण तू माल माझा नाही सावकार। माझा धाकटा भाऊ मुंबईचा आला, त्याने आपल्या कारखान्यासाठी आणलाय तो माल, भावाचा माल। मला बोलू तो फोड, सरळपणाने माझे पैसे देऊन टाक। ज्यादा सकट 1700 रुपये झाले पैसे मी देतो की मी नाही कुठे म्हणलं, गेली 7-8 वर्ष हेच ऐकत आलोय मी। उद्याच्या उद्या बाकी सुट्टी करून टाक नाही तर सरळ जप्ती आणणार आहे मी। जरा माझा ऐका सावकार, थोडी कळ काढा, शंकरला जरास रांगेला लागू द्या, थोडं थोडं मोकळं करून टाक तुम्ही। मला थांबायला बिलकुल वेळ नाही, ताबडतोब माझ्या पैशाची व्यवस्था कर नाहीतर त्या सामानावर टाच आणल्याशिवाय आणणार नाही मी। सांगितलं ना तुम्हाला माझा त्या सामानाशी काही संबंध नाही म्हणून। नाही कसा, हरकती झाल्या नाहीत तुमच्या, अजून काही वेगळे झाला नाही तुम्ही भाऊ भाऊ। पाया पडतो सावकार, आजवर कळ काढले तसे आणखी थोडी काढा, नाही म्हणू नका। सलाड बाजूला रडतोय का?
दोघांच्या फारकती झाल्या नाहीत अजून. तुम्ही काही वेगळे निघाला नाही. तुमच्या दोघांच्या काही फारकती झाल्या नाहीत अजून. तुम्ही दोघं काही वेगळे निघाला नाही. चांगली मोठी आहे खिडकी. शंकर काका आता आपल्या घरात राहणार नाही. तर नवबाई कसा आणला? कोण म्हणत? लामू काकाची चंपा होते त्या दिवशी. शंकर काकाला काय म्हणत होती? तू मला फोन तिथे काय शंकर काका चंपा म्हणत होती. कधी कुठ? तिकडे नदीवर. आणि कधी आज? हा खरं? होय. हा विचारते तुझ्या शंकर काकाला. शंकर काका, ए शंकर काका, शंकर काका, ए शंकर काका, शंकर काका, ए शंकर काका. दादा दादा लवकर पर माघारी आला. पंच बोलावणार आहे मी आज. कशाला? वडिलांची घराच्या बातम्या करून टाकायच्या. तुम्ही वेगळं झालेलं बरं. अहो कशासाठी? पण तू आता जाणता झालाय वेगळा हो. तुझ्या मनाला वाटेल तसा वाट. आत्ताच का पण तुमच्या मनात आलंय असं एक आहे की उगा पिसाळ्या गत काय करतोस रे देवा. बघ ना, पण तुझ्या स्वतःच्या नजरेला काही पडलंय का? पोरा फोरांच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवतेस? पण असं कोणी काय सांगितलं तुम्हाला? करणी ताची पोर बोलली असतील एकमेकाशी. तीही भल्या घरची लेख आपल्या जातीचीच आहे. तुझ्या विरुद्ध ती काय बोलली नाही ना? कोण काय म्हणताय काय तुम्ही? उगीच आडाणीपणाचं सोंग घेऊ नको शंकर. म्हातारी काय म्हणते ते कळतंय तुला. उगा आडवळणानं बोलू नका. मी सांगते की लहानपणापासून माया आहे त्या दोघांची एकमेकावर. ते लगीन करणार आहे. मग करू की? मी कुठे आरवा येतोय? मी फक्त एवढंच म्हणतोय की वाटणी करून वेगळं होऊया. दादा माझं ऐका, तुम्हाला विचारल्याशिवाय काही करणार नाही. मी वडील गेले तेव्हापासून तुम्ही आणि बहिणींनी मला लेकरासारखं सांभाळलं. तुमचं म्हणणं प्राण गेला तरी ओलांडणार नाही मी. एवढा आल्या वाटत आहे तर मग वाटणी कर म्हटलं तर का ना करू करत असतो? मला वाटणी नाही करायची. पण मला करायची ना. दादा वाटणी करून वेगळा हो, लगीन कर, कारखाना कर, श्रीमंत हो. मला काय नको तुझं? दादा मला तुम्ही आणि बहिणी सोडून नाही जायचं. काय नशा विषय करून आलाय का काय? एवढा लक्ष्मीनासारखा भाऊ त्याला कसं पाहिजे व्हायला सांगता? नवऱ्यापेक्षा दिराची माया जास्त म्हणशी. तुझ्या दिवेला हार आहे का? माय लेकरा सारखी आई मुलाची तागातच होऊन देईल का? रामूच्या मुलीशीच लगीन करणार आहे शंकर आणि याच घरात राहणार. मुला पाठी कशा तोंडातून करणार? प्राण देईल मी. मग करा, तुम्हाला काय वाटेल ते करा. शेगू माझी एवढी गरज भागवर नाही तर जन्मातून उठेल. मग मी 1700 रुपये मला पाहिजे. देवा या बुवाच्या नादानं मी पाप खाली आलोय बघ. नाहीतर तुला 1000-1200 रुपये द्यायला नाही म्हटलं असतं मी. कसाही कर नाही नकोस मला. नाही जमलं काही होत नाही. सावकारांना अगदी कात्री धरलंय बघा. मला धाकट्या भावानं आणलेलं सामान वर टाळात आणायला निघालाय तू. 1700 रुपयाची डिक्री आहे तेवढं द्या. मग त्या भरोश्याचं कुरडं तुझं मागितल्यावर तुझ्या हातावर नोटा ठेवायला. नका नका असं बोलू नका शिटी. एवढं बरं वाचवा जलंबर मी तुमचा उपकार विसरणार नाही. Thank you.
विचार करून काय उपयोग आहे बापूसा? या दोन खिडक्या निघायचे संपले सामान बघा, मालाची किंमत फक्त 80 रुपये होती, 80 रुपये घराचे सामान करायचे साव घरात आहे काय त्याच्या घराचा आणि जागेचा ताबा घ्यायचाच आहे. हो हो, पंचांनी तयार केल्याचे काम झालं. म्हणा दादा, इथं सही करा. मग पेन्सिल काय देताय? वाटून द्या. ठीक आहे, तुम्ही आता कार भरायचा. अरे भाऊ चला, राहिलेलं काम उरकून घेऊया. चला उठा, घर खाली करा, कब्जा घ्यायचा आहे मला. म्हणजे? म्हणजे 1700 रुपयाची विक्री आहे माझ्याजवळ, मालाची किंमत 800 रुपये फक्त झाली. या घराची किंमत तरी काय येणार म्हणा, पण घ्या काय तुमच्या लोकांचं. चला बांधा बुटकी आणि घराबाहेर व्हा अगोदर. हे घर सोडून कुठं वनवासाला पाठवतच रे आम्हाला सावकार? हे पहा, व्यवहार म्हणजे व्यवहार. तिथे रामायण आणि वनवास काढताय कशाला? थांबा थांबा, तुमची उरलेली रक्कम बरोबर बरोबर पावती देऊन टाका. पावती द्यायची? द्यायची म्हणजे काय? माणसाने व्यवहाराला कसं चोख असलं पाहिजे. आपला पैसा मिळाला, पावती देऊन टाका. चला मंडळी. सगळा आधार तुटला, पुढची सगळी आशा जळून खाक झाली. शंकर, शंकर, माझ्या म्हणण्याप्रमाणे काल तू वाटणं केला असता तर तुझा पैसा इमारतीचं सामान एवढं तरी वाचला असतं रे. मी बाजाराला गेलो होतो काल, तिथंच मला तो सावकार भेटला. म्हणून माझ्या पायात गुंतला, तुझा पाय मोकळा करावा म्हणत होतो मी. उघड बोलायला माझी जीभ धरेना, माझ्या मनची कळ कुणाला कळाला. साऱ्या संसाराचे मसणवट झाले. आता राहा इथं मुसायगत, आता राहा इथं मुसायगत, आता राहा इथं तुम्ही मुसावले, आता होयला मुसावले. दादा मी या मतांसाठी पुन्हा फुलबाट करी. नाही शंकर, नाही, आजवर मी तुझ्या कर्तुकीवर डोळे लावून बसलो होतो, पण आता काय होणार नाही, आता काय होणार नाही, आता काय होणार नाही. काय करते घेऊन या? अगं पण अशा अवघड अवस्थेत तू कुठं जाते? चला.
ते एकदा तो पटलं पोलिसांना की दादाने आप खुशीने आत्महत्या केली म्हणून. तुझ्या इकी लई आस होती त्याच्या मनात, काही बघायला मिळालं नाही त्याला. कर्म आपलं आणि काय म्हणायचं. आता असं काय देखील बोलायचं नाही भाऊजी, पुढचा रस्ता चालायचा. म्हणजे काय करायचं बहिणी? माझं ऐकत असाल तर सांग. तुम्ही आपल्या परत शहरात जावा. इथला खड्डा काय आता लवकर भरायचा नाही. तोड्यावर आपलं मुंबईला. नको रे बाबा, मी जीवन फायतावर जाऊ नको. शंभू आते, वही कितीही म्हणले तरी कुठेही जाणार नाही मी तुम्हाला सोडून. वाड वडील करत होते, देवादादा करत होता, तोच धंदा करणार आहे. माया मोठी एडी असती भाऊजी, या खेड्यात राहून मडकीच घडायची होती, तर 6 वर्ष कशाला घालवली मुंबईत. भाऊजी, हे मी तुम्हाला कधी उघड उघड सांगितलं नाही, पण गावात अजून लई जणांचं देणं द्यायचं आहे आम्हाला. जमिनीचा तुकडा होता. पायली पाचशे धान्य तर घालते शेतकरी, तुम्हाला उपाशी ठेवून मी काही शहरात जाणार नाही. अर्ध पोटीस का होईना, पण तुमच्या बरोबर राहील. देवादादाच्या लेकरा बाळांना मोठं करेल. अजून आभाळातल्या देवानं डोळे झाकले नाहीत पारू. जेव्हा मेला नाही तो शंकरच्या काळजात येऊन बसला. माझ्या बरोबर आता या जनावर खेरीज कोणी सुद्धा चालणार नाही. मला हे जनावर भावत, पण शेवटपर्यंत तुझ्याच बरोबर चालायचं ठरवले. कितीही वाटचाल केली तरी शेवटी मी माझ्या घराच्या अंगणातच पोहोचणार आहे. तुझ्या खाण्याच्या बैलाचा प्रवास आणि माझा प्रवास यात काही अंतर राहिलं नाही. आता तू नको येऊस या चक्रव्यूहात. जा, परत जा. मी तुझी कोणीच नाही का? होतीस, सर्वस्व होतीस. आजही तू माझीच आहेस, पण मी मात्र तुझा आता एकटीचा कोणी राहिलो नाही. मी एका अनाथ विधवेचा धीर आहे, एका अंधळ्या म्हातारीचा भाचा आहे, आणि 7 अनाथ लेकरांचा काका आहे. मी माझ्यासाठी राहिलोच नाही. आता मला दादाच्या लेकरांसाठी जगायचंय, त्यांच्यासाठी मरायचं. शपथ आहे माझी तुला. तुझं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. आमची सेवा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा.
कारण काय माहिती आहे का महाराज, ही मला लहान मुलासारखे ठेवते महाराज. तसाच तू, तसाच तू, तुझी इच्छा पूर्ण होईल. चालू दे, चालू दे. तुम्ही तरी सांगा ना काही उपाय. एक उपाय आहे. काय? शंकरनं आता आपला मार्ग वेगळा काढावा. एकाचं दैव दुसऱ्याला घेता येत नाही. त्या पारूच्या पोराबाळांच्या फंदात अडकला तर भुईतनं कधी वर सुद्धा निघायचा नाही. शंकर, शंकरला पटणं शक्य नाही. पण तुला तरी पटतंय का? मग कठीण आहे. माझ्या हाताने आपली पोर त्या भणंगाच्या घरात बांधणार नाही मी. आता आजच्या परिस्थितीत त्या घरात मुलगी देणं म्हणजे आपल्या हाताने आपल्या पोटचा गोळा खाईत लोटणं. चंपाताई, आईनं आजपा तेल मागितले उद्या. इतकं कशाला? तिला काय करायचंय? तू घेऊन जा म्हणजे झालं. नको, आई म्हणते ही सगळी देणी काकालाच फिरायला लागतील. तिला सांग माझं देणं मी कधी परत मागणार नाही. बर, जाते मी. का ग, घाय का? बस की जरा. नको, गेलं पाहिजे मला. लहान बाळाला झटके येतात. काय झालं ग बाळाला? शंकर नाही का घरात? अजून नव्हता आला बाहेरून. जाते मी. पुन्हा तेल उधार घातलंच वाटतं त्या पोरीला. हा आता उधारपणा पुरे कर पोरी. गहू दे, तांदूळ दे, तेल दे. त्यातलं काही कधी परत येणार आहे का? अगं सगळं हाय नाही ते दिलं तरी कधी पुरे पडायचं नाही देवाच्या ठेवी. पण तुम्हीच म्हणत होता ना बाबा, आहे ते सगळं शंकरचंच आहे म्हणून. तेव्हा शंकर माझा जावई होणार होता. मग आता काय झालं? पुन्हा विचार करायचा नाही त्या गोष्टीचा. काय त्याची परिस्थिती अगदी हाताबाहेर चालली. तुम्ही मदत केली तर सगळं काही ठीक होतंय पोरी. म्हणून तर मी गाठला त्याला. भेट झाली? काय म्हणत होते? कधी कोणी ऐकले नाही, पाहिले नाही, असली काहीतरी अड घालतोय तुम्हाला. मी त्याला माझी इस्टेट द्यायला तयार झालो, वेगळा धंदा काढून द्यायला तयार झालो. भावाची पोरं सांभाळतोय म्हणाला तर त्याला सुद्धा मी माझी हरकत घेतली नाही. मग? पण शहराचं तोंड पाहून शहाणे होऊन आलेत ना ते. भरकत काहीतरी सांगतोय मला. काय? पण आपली अट जगातल्या कुठल्याच जावयानं आपल्या सासऱ्याला घातली नव्हती. पण ते काय म्हणाले ते स्पष्ट तरी सांगा. ते स्पष्ट सांगण्यासारखं नाही पोरी. पण जगात ही असली अट कुणीच मानणार नाही, कुणीही मानणार नाही. पण आता हे लग्न होणार नाही एवढं मात्र खरं. बाबा ऐकतोय म्हातारे, सगळं काही ऐकतोय. फिरत्याचा कागदती देती मातीला आकार,
विठला तू बड़ा कुम्हार, विठला तू बड़ा कुम्हार, माके पानी उजेड़ार, तू चलती सर्व पसार, माके पानी उजेड़ारा, तू बड़ती सर्व पसार, विठला तू बड़ा कुम्हार। घटा तो रूप आ गए, प्रत्येका तो दैव हो गए, घटा घटा तो रूप आ गए, प्रत्येका तो दैव हो गए, तुझा बिना तो सुना न करे, मुखी सुनाता पड़त लेनी, मुखी अंगार, तू बड़ा कुम्हार, विठला तू बड़ा कुम्हार, तू तो घड़ी तू तो घोड़ी पर ऐकत नहीं तुझ ऐकत नहीं कुछ रात्रभर तुझाच गोष्टी बोलत बसले तो मैं चंपा रामू काका ने संग आता लवकर उरकून टाका म्हणाव लगे तुला वाटत नवरा गेला लेकरू गेलं लग्नाचे काय गोष्टी बोलते अग दुख उगाड़ बसाचल तर त्याला शेवत नहीं भाऊजी जरा इकड़े ओझ उतर तो जनावर आल जाते ही माझी जाऊबाई आले जरा बोला तरी हिच्या संग वहिनी चंपा तुझी जाऊ होणार नाही तेच मी विचारते का उद्या संसाराचा भार तुमच्या अंगावर टाकून तुमचं भाऊ गेलं दोष देते तिला मग तुम्ही हिच्याशी बोलत सुद्धा नाही मी म्हणते असं का तिच्या वडिलांचा हट काय हट केलं बाबांनी तो कठोर माणूस दादांच्या कुटुंबापासून वेगळं झालं सांगतोय मला तसं तर मी भी सांगितलं होतं तुम्हाला मला नाही करायचं ते दादांचं कुटुंब सुखी करायचंय मला मग त्यात एक माणूस काय जास्त आहे भाऊजी माझा ऐका लगीन करा संसार थाटा भलत्या भरीला खाऊ नकोस मला बहिणी तिच्या वडिलांना मी स्पष्ट सांगितलं नातवंड पाहिजे आशा मनात धरणार नसाल तर मी लग्नाला तयार आहे त्यासनी तर नातवंडाचा ध्यास लागलाय भाऊजी त्यांच्याजवळ पैसा आहे ते आपल्या नातवाच्या सगळ्या हौशी पुरवतील चंपाचा मुलगा नोकरीचे कोट घालेल आणि माझी पुतणी मात्र भिजलेल्या पाखरासारखी कुडकुडतील
मला नाही पाहवायचं ते. भाऊजी, सगळ्यांचं करणं त्यांच्या ताकदी बाहेरचं नाही का? मी कुठं नाही म्हणतोय. त्यांनी आपल्या मुलीसाठी दुसरं एखादं स्थळ पाहावं, मला माझ्या मार्गाने जाऊ द्यावं. काहीतरी बोलता भाऊजी, कोड्यात घातल्या जात. रामूकाकाच्या जी काही आशा असतील का नाही आपल्या लेकीबद्दल, त्या त्याने पुऱ्या कराव्यात. मला काही दुःख नाही त्याच. नाही का? तुम्ही एक देऊन टाकाल तर चंपाला सोसणार नाही. चंपा, दुःखावर काळासारखे औषध नाही बेटा. काय रे, थोडं काम होतं तुझ्याकडे, बस की.
बोल की राघू मड़की घडून घडून हात थकलो मग या धंद्यावर काय पोट भरल से वाटत नाही एक पोट है का तवा ती भरल तेवाची बायका पोर म्हातारी किंवा जड ओझ हाय तुझ्या खांद्यावर परत मुंबईला जाईल म्हटलं छे छे अरे तू तिकडे गेलास की इकडे उन्हाळा झालास म्हणून समज लहान धाकटी पोरं घरात म्हातारी असून नसून सारखी ती पारू बिचारी एकटी काय काय करणार तेव्हाची थोरली पोरगी आता बघता बघता गाड्याली रामूच्या लेकीची तुझी सहरी जमली असती तर काहीतरी डोईवरच खांद्यावर आला असत ते नाही होत का ते नको विचारू नाही होत एवढं खर पण दुसरं काही काम करता येईल का इथं या गावकीच्या कामात पैसा नाही दिसत डोळ्याला बाजारातला फायदा तेला मिठातच मुरतो रोज पैसा दिसेल असं काही काम काम है पण तुझ्या चणीने भणार नाही अरे सांग तरी पलीकडे नांदोशीला कालवा खंडायचं सरकारी काम चाललंय एवढी नागरिक संपली की मी बी जाणार आहे तिथं अरे एक एक गरीब 10,000 रुपये कमवते तिथे रोज असं मग मी पण येतो तुझ्या बरोबर फार कष्टाचं आहे काम अरे असू दे रे करताना भेटून पडला काय झालं डॉक्टर काय डॉक्टर आप डोक्यात गेला अगदी मग हा पुत्रीपर्यंत जरा काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही असं करा काय त्यांच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या झाड्या ठेवा डॉक्टर साहेब भाऊजी आजारी म्हणजे सारे घरच आजारी त्याचे लवकर बरे करा इंजेक्शन दिलेच मी त्याला घाबरण्याचं काही कारण नाही राघोबा चला तुम्ही माझ्या बरोबर औषध देतो मी बहिणी औषध घेऊन येतो खंडेराया तुझ्या दुनियेतला न्यायाचा उलटा कसा थोरल्या भावाचा संसार सावरायला निघाले धाकल्या भावाला मी त्याच्या मागोमाग घेऊन जाणार आहेस का नको रे देवा नको पदर पसरते तुझ्या पुढं एवढी भीक घाल मला माझी तर मला घेऊन जा पण माझ्या भाऊजीच ने हात लावू नको माझ्या भाऊजी सकुबाई आओ सकुबाई का है गो पारू हे डेरा आणल्यात कशाला भाऊजी अंतरुणाला खेळल्यात घरात जोंधळाचा दाणा नाही शेर दीड शेर जोंधळं पाहिजे होता माझी तर जोंधळं नाहीत गो बाई
मग दुसर काही काम सांगा, उभं कडी सारवायचं म्हणा, गवत काढायचं म्हणा, मी हाय सीता हाय। नाही सुबाई, एवढं लुगडं घ्या आणि चुंदळं घाला, नवं आहे बघा तरी, एकदाच खडी मोडली। राहू दे गुबाई, काय शेर पसर लागेल ते घेऊन जा। अरे देखील असा प्रसंग येऊ नये। माझी आई आहेस का, किती कष्ट करतेस माझ्यासाठी। भाऊजी, माझ्यासाठी सगळ्या जलम दानासारखा देऊन टाकला। तुम्ही लवकर बरे व्हा, मग बघा मी काय करते। घाबरू नको बहिणी, मला बरं वाटल। बहिणी, घरातला पैसा संपला असाल, धान्य संपला असाल, पोराला खायला काय खालतीस? तुम्ही काळजी करू नका, लवकर बरे व्हा भाऊजी, लवकर बरे व्हा। माई आले हा? बुवा जरा या बसून या। आज घरात काही नाही, माझ्या लेकराशिवाय तुमच्या चोळीत घालायला काही नाही। शिव 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 शिव, मला सगळं कळतंय पारू, देवाची देवी जण आपल्यात नाही, त्याने ती घेऊ नये। हे माझं पीठ आजचा दिवस निघेल बुवा। गरीबागरी जास्त पोरं झाली की असा वक्त येतो बाई, रडून काय होणार, डोळ्याचं पाणी पाजून काही लेकरं जगिवता येत नाही। मी आता अनुभव घेतलाय, मलाही आठ मुलं आहेत। कुठं आहेत ती? देवाला ठेव, मरायचं धाडस नाही म्हणून गोसावी झालो, मरता येत नाही म्हणून जगतो। मी कसला गोसावी, मी निव्वळ भिकारी आहे, निव्वळ भिकारी। मी तर भाऊजीसाठी तुमची विभूती मागणार होते, गेले 8 दिवस ते फार आजारी, तुमच्या विभूतीने रोग्याचा रोग जातो म्हणून म्हटलं। इथं कुणाला परमेश्वर सापडला, सगळे तांदळे आहेत, कुणी कुणाला वाट पुसायची। जातो मी पारू। तिच्यासाठी दुसरं स्थळ बघा आणि लग्न करून टाका तिच। नको नको बहिणी, मला भलत्या संकटात घालू नको, नको। चंपा, तुझं मन काय मला कळत नाही, पण दादांच्या लेकरांच्याकडे पाहिलं की मला काही सुचतच नाही। चंपा चंपा, चिरंजीव चंपात आशीर्वाद, मुद्दाम पत्र लिहिणार, कारण की काय लिहायच म्हणावं। शंकर भाऊजी देता बाजारी पडल्या, ताबडतोब निघून ये, सोलापुरात येत असेल तर हात धुवायला पारगाव नाही म्हणावं।
आणखीन काय लिहायचं? आणखीन काय, मला असेल तशी निघून. बर, ते सगळं व्यवस्थित लिहितो. सोलापुरात गेलीस तर हात धुवायला पारगा नाही, तुझी पारवी. बाबा, काय झालं? कुणाचं पत्र आहे बेटा? पारू यांनीच. शंकरची तब्येत फार बिघडली आहे बाबा, फार बिघडली आहे. आत्ताच्या आत्ता त्याला पार झाला. मग झालं? काम करता करता छेट येऊन पडला. चार दिवस माझ्या जीवात जीव नव्हता. बाप अगदी डोसक्यात गेला होता, तीन दिवस सुध नव्हती. काल संध्याकाळी जरा ताप खाली आला आणि भाऊजीने डोळं उघडलं. वहिनी, आता काय भीती नाही. डॉक्टर रोजच्याला फेरी मारून जात्यात. ते म्हणाला, भाऊजीने आता महिना दोन महिने इसावा घेतला पाहिजे, आराम केला पाहिजे. पण कालव्यावर कशाला गेले होते ते? कशाला म्हणजे, त्यांच्या भावाच्या संसाराची जोखड पडली नव त्यांच्या खांद्यावर. सापोर, मी, सासूबाई, आमच्या सगळ्याच्या तोंडात सुखाचा घास खाल्ल्यासाठी दिवस राम केलं भाऊजीने. वहिनी, वहिनी, वहिनी. भाऊजी, हे बघितलं का कोण आले? चंपा. शंकर. कशाला आलीस तू? मीच हिला बोलून घेतले भाऊजी. अशा प्रसंगी आपल्या जीवाचा माणूस आपल्या जवळ असल्याला बरं. उगीच बोलालीस तू तिला? आता असं काय बी बोलायचं नाही भाऊजी, गप पडून राहायचं बस. भाऊजींचं बोलणं मनावर घेऊ नको. चंपा, तू आलीस आणि माझा जीव भांड्यात पडला बघ. आता बघता बघता भाऊजीसने बरं वाटलं. तू आता इथंच राहा. शंकरला आवडेल का ते? तसं बोलून दाखवणार नाही ते. पण लई माया आहे बघ तुझ्यावर. वहिनी, कधी बरं वाटेल ग त्याला? वाटेल ग माझी बाय, बरं वाटेल. ह्याचं माणूस त्याला भेटलं. आता मला माझ्या कामाला लागायला मोकळीक. पण तू काम करायची काही गरज आहे का वहिनी? असं कुठं झालंय? अगं, त्यानं सोचलं पाहिजे. कुणी कुणाचा भार किती दिवस दुसऱ्यावर टाकायचा, ह्याला बी काही मर्यादा आहे? असं बोलू नकोस वहिनी. तू अजूनही चंपाला ओळखलं नाहीस? नाही कसं, मग उगीच का तडकाफडकी बनवली मी तुला. डोंगरावरच्या देवीला जाणार आहे मी उद्या. कशाला? पोरसने तिच्या मोर उभं करू, साकडं घालणार आहे मी तिला. त्याच्या चुलत्याला बरा कर म्हणून पदर पसरणार आहे मी. लोणी साखर घालायला सांगितली होती नाही का न्यारीला? मग ही कसली भाजी घातली? आम्ही असलं खात नसतो.
अजून 6 महिन्याची मुदत आहे. ए हे 6 महिने दुनियेत मूल झाले का कोणाला? राधा मी या त्या परतो तुम्हा करा तो क्या आज फक्त नवऱ्याला नाही झाले ते तुझ्या सारखे चिरटा भीतीवर चालले मन लगा पा जातो की रे चलो आवा आवा आधी हात या बघू अजून कशी आली नाही ग बहिणी येईल आता घे पोटात काहीतरी जाऊ दे बाबा आली वाटत आलीस का ग नाही मी राधा आहे शिंपे पारूचा निरोप सांगायला आले ते तुला कुठे भेटली ती देवीच्या डोंगरावर मग अजून कशी नाही आली का मुक्कामालाच राहणार आहे तिथं डोंगरावर डोंगर उतरून कवाच खाली गेली ती कुठं गेली कुठं ती म्हणाली मी माहेराला जाते करंजोड्याला शंकर भाऊजींना बरं वाटल्यावर मला कळवा मची शहाणे का तू हा घरात भीर पडला तापानं फुकलं आणि तुझा माहेरात पण तालेवार होत तुझा माहेर तर नवरा गेल्याबरोबर तिकडेच राहायचं होत आते वहिनीला वेड वाकड बोलू नकोस शहाणी बायको आहे ती तिनं केलं तेच बरोबर केलं काय बरोबर केलं नव्हती भाकरी तर दार बंद करून सगळेच मेलो असतो गळ्यात गळा घालून आपल्या पोरांना तेवढी घेऊन गेली संती आजारी दीर आंधळी म्हातारी यांना आधार कोण चरचण म्हणे देवीला जाते जातानाच माहेराला गेली ती मग खोटं कशाला सांगितलं मला तिनं खरं बोलणं तिला जमलं नसतं ते पण करते काय आई आहे ती पोरांच्या पोटासाठी डोळ्यावर कातड ओढलं असेल तिनं कॉफी घेता ना हीच काय हो हा हीच आहे 17 नंबरची खोली कुठं आहे वर आहे वर दादा आओ दादा काय करंजवड्याचं सवान हिथंच राहतात ना नाही एक साल झालं घर सोडून ते गावी गेले का हो
फिर त्याचा काबरती देसी मातीला आकार विठला तू बेड़ा कुंभार विठला तू बेड़ा कुंभार माती पानी उजेड़वार तूच मिसळसी सर्व पसार माती पानी उजेड़वारा तूच मिसळसी सर्व पसार आभाळत मग ये आकार तुझा घटांचा उतरंडीला नसे लई उपकार झाले बघा उपकार कसला त्यात माझा भाऊ गावी गेलाय म्हणून मी जागा दिली तुम्हाला बरं बस जात घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या गुणात कोणे मुखी पुणाचा पडते लोणी पुणा मुखी अंगार तू बेळा कुंभार तू बेळा कुंभार तूच घडविसी तूच फोडिसी फुलवाळीची तू तूच काढिसी तूच घडविसी तूच फोडिसी फुलवाळीची तू थांबा बाबा आत्ता लाई काहीतरी खायला आली आई आली बघ नाही रे बाळा खायला आणलं नाही कामच मिळालं नाही आय आज आम्हाला भूकच नाही खरंच नाही खरंच नाही का आज कुणाच्या पोटात अन्नाचा कण गेला नाही कसा जाईल आज यायला काम मिळालं नाही ना आपल्याला मिळेल का मग काम बघितलं पाहिजे मग बघूया की आपल्या दोघांना काम मिळाल्यावर मग आयला मोल मजुरी करायलाच नको बघूया का हो गेलो बिन गेलो अकल काम काय जाणं काम मिळाल का मला तू काम करणार तुम्ही सांगताल ते करून दाखवते आज संध्याकाळी ये बर आज संध्याकाळी हां जा काही काम मिळेल का हो मला नाही नाही इथं काही काम नाही काही काम धंदा मिळाला नाही वाटत तुला नाही खूप फिरले बघा काही मिळालं नाही मच्छर माझ्या बरोबर कुठ तुला काम पाहिजे ना लई उपकार झालं बघा मला माहित
कुठून आणलीस? चल चौकीत. कुंभारवाडा उठलाच म्हणा की गावात. अगं लोक काय भलतच बोलत्यात. काय ते आपण कशाला बोला? तिला नाही ऐकायला येत तरी पण. अगं देव्या कुंभारांनी जीव दिला त्याचं कारण काय वेगळंच होत. असं मग शंकरनं लगीन का नाही केलं सांगा की? चंपासारखी पोरगी मिळाली असती का त्याला? आणि मला हे सांगा, चंपा घरात आल्याबरोबर पारू का पळाली काकुटीला पोरं मारू? काय करता ग बयानो? कपडे धुतोय ग म्हातारे. आपल्या घरचीच का गावचीच? म्हणजे माझं डोळं गेलं पण कान शाबूत आहेत अजून. देवानं घडवलेल्या मडक्यात संसार साठवले तुमचे. तो मेल्यावर कुणी आला होता का विचारपूस करायला? सात लेकराच्या आईवर बदफैलीपणाचा आरोप घेताय? अगं तुम्ही बाया आहात का डाकिनी? काय माणसं, जिथं फुंकर घालावी तिथं डसायची आणि जिथं ठट्टा घालावा तिथं हटकून उसवायची. चल बाबा. काय खात्री काढली ग परत? चंपा वहिनी मुलं आली वाटत. गाडी कुठे कसली? वहिनी मुलं कुठे आहेत सगळी? म्हणजे तिकडे कधी आली होती पारू? तिकडे नाही आली वहिनी. नाही युरोप नाही कागद नाही. परवा एक गावाला मुंबईत ना आला, तो म्हणत होता त्यानं पारूला पाहिली तिकडे म्हणून. मी म्हणलं असं कसं होईल म्हणून लगबगीला इथं आलो. इथल्या उपास मारीला कंटाळून पोरांना पाठीशी बांधून वहिनी गेली कुठेच. ती तिथं काय करीत असत? पोरांना कशी सांभाळत असत? चंपा इतके उपकार केले आणि एक उपकार कर, मला मुंबईला घेऊन माझ्या वहिनीची भेट घालून दे. ती माझी आई आहे. देवादाराची मुलं माझी भावंड. चंपा चंपा जा बाळ, याला मुंबईला घेऊन जा. मी सांभाळते खोपड. अते अते पण वहिनीने काही जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना ग? वेडा का काय, धीराची बायको आहे ती. तुला आजारीपणात सोडून ज्या बळावरती गेली त्याच बळावर तिनं पोरं जतन केली असतील. जा तुम्ही पोराला घेऊन या. कुठं असतील बिचारे? कोणा असत? करंजवड्याचे बाबा देशपांडे. हो मीच तो. हो पारगावच्या कुंभाराचा शंकर नाही करत तू? पारू बहिणी आपल्याला भेटली होती ना? कुठेची भेटली होती? अरे कुठली भेटली, मी घाई गर्दीनं चाललो होतो. तुझी वहिनी मुलांना घेऊन रस्त्यानं चालली होती, त्यानंतर पुन्हा काही दिसली नाही. नाही पण आता भेट कुठे होऊ शकेल तुझी माझी? ते कसं सांगू गड्या? अरे या आफात मुंबई इतका माणसाचा कुठं पत्ता लागतोय? आपण अनाथन धर्मशाळा सगळ्या पाठवू. Thank you.
वहिनी 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 चंपा वहिनी वहिनी तुझे बरे आला भाऊजी देव मोठा दयाळू आहे वहिनी तू इथं काय करतेस आराण्यांना सुद्धा इथं काम मिळते भाऊजी या इस्पितळात दाई म्हणून काम करते मी इकडे बसू या मुलं कुठे सगळी मार्गाला लागली म्हणजे बसा कामाची गर्दी आहे नाही तर खोलीवर गेलो सुट्टी केव्हा होते संध्याकाळी साला भाऊजी माझं छान चाललंय बघा महिन्याचं 90 मिळतात सीता सरका केंद्रात आहे तिला बी 30 मिळतात केशा गण्या महादेव सगळे शाळेला जातात रविवारी पोरांचे आणि माझ्या गाठी पडतात कठोरपणाने मी इकडे आले म्हणून सगळं झालं रडत तुमच्या उशाशी बसले असते म्हणजे सगळेच उपाशी मेलो असतो वहिनी आत्या म्हणाली ते अगदी खरं आहे तू मोठी धीराची बायको आहे मी घाबरलो पण तू नेमका रस्ता काढलास तुमच्या ह्या राणीनं माझ्या घराची जबाबदारी उचलली म्हणून मी हे करू शकले आता पुतण्यांची काळजी होती लगीन करा आणि राजा आणि राणी सुखाचा संसार करा बाई तुम्हाला डॉक्टर बाई बोलत आहेत आले लवकर बघा पाच गोड्या सुद्धा मिळत नाही आम्ही आज इथे राहतो बाई नको मुलं काही घेतायची नाही माझी तर गाठ पडली आता तुम्ही गावाला जावा लग्नाचा मुहूर्त ठरवा आणि या दवाखान्याच्या पत्त्यावर मला कळवा मी नक्की येईन खरं तुमच्या वडील भावाची शपथ या मुहूर्त कळवा कि मी आले मघाशीच मरून गेलं पोट आणि आत्ता येते फो चला बाई तो येऊन बसलेत वार बघताय सगळ्यांची मुलाला जन्म देणं हे स्त्रीच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं काम आहे तरुण जोडप्याला मुलं होऊ देऊ नका असं सांगणं म्हणजे खरोखरच कठोरपणाचं आहे बाईला मूल होणं म्हणजे वेलीला फूल येणं पण एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही वाहत्या पाण्यात पडलेलं बीज प्रवाहाबरोबर वाहून जातं त्याची नामोनिशाणी सुद्धा राहत नाही तेच बीज जर एखाद्या खडकाळ जमिनीत पडलं तर एवढंस खुरटं रोपटं उगवत आणि या उलट चांगल्या मशागत केलेल्या जमिनीत जर ते बीज पडलं तर बासेदार रोपटं फोफावत तर मला हेच सांगायचं की मुलाला जन्म देण्याआधी त्याच्या भविष्याचा नीट विचार करा त्याचं पालन पोषण करण्याची आधी तरतूद दोन मुलांमधलं अंतर तुमच्या इच्छेप्रमाणे वाढवू शकता बाई लाख मोलाचं बोलणार तर तुम्ही इथं सांगण्यापरास खेडोपाडी जाऊन का सांगत नाही माझ्या कई कायापणे आदानीपणाने संसार करतात अंधारात चाचू पडत ठेचकळत धडपडतात तुमचा हा उपदेश खरा तर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तुम्हाला किती मुलं आहेत बाई सहा लई सोचले बघा मी माझं एक सोडा पण माझ्यासारखं पर्सन पुन्हा कुणावर येऊ नये
खरं तर तुमच्यासारख्या अनुभवी बायकांनी पुढे आलं पाहिजे. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हीच ही जबाबदारी उचलली पाहिजे. तुम्ही सांगितलं तर या बायकांना जास्त पटेल. माझी तयारी आहे बाई. तुमच्यासारख्या बायका जर आपणहून पुढे आल्या तर बघता बघता हे अज्ञान नाहीसं होईल आणि प्रगतीचा टप्पा आणखी जवळ येईल. परळला माझ्या ऑफिसात या तुम्ही. मी सगळं समजावून सांगते तुम्हाला. उद्या सकाळी येते बाई. या अवश्य. माझ्याच्या सिंधू द्राक्षाचा वेळ बाबूराव बसले पूजेला मी वाते देईल. वहिनी मुलं नाही आली असो? नाही आली. रात्रीची गाडी बघितली, सकाळची बघितली, नाही आली. अरे शंकरराव इकडे या बघू. अरे ते आली साहेब. आली वहिनी? नाही, सकाळच्या धर्म चार एसटी बघितली पण पार वहिनीचं काय पत्त्या नाही. काय काय बरोबर आहे मुलीला आणा बघू. एकट्या सामन्याला घेऊन आलीस? बाकीची मुलं कुठे आहेत? त्यांना रजा नाही. सासूबाई आलीस माझी बया. सीता गण्या महाद्या बोद्या यांना का नाही आणलं? मुंबईत आहे त्याची रजा नाही मिळाली. कुठे आहेत भावंड? खरं ते सांगतोय. मिळवता हात लंगडा पडला आणि खाणारी तोंडं वाढली म्हणून तुमच्या भावाच्या संसाराचा उन्हाळा झाला. आणि आम्ही गरिबांच्या पोरांचं व्हायचं तेच झालं माझ्या लेकरांचं. मग सगळी पोरं मार्गाला लागलीत असं का सांगितलंस? खोटं का बोललीस? खरं सांगून तरी काय झालं असतं भाऊजी? उगीच तुमच्या डोसक्याला ताप. तुझं डोकं बिकं फिरलंय का काय? तुमच्या गोळ्यांची एवढी हिरीवाट लागली परंतु गप्प कशी बसलीस? भाऊजी मी ही आईच आहे त्या लेकरांची. मला काहीच का वाटलं नसेल? पण खरं सांगू, केशवला पोलिसांनी पकडून नेला तेव्हा आपल्या खांद्यावरचं एक ओझं कमी झाल्यासारखं वाटलं मला. निदान माझ्याबरोबर त्या जीवाला उपास तपास तर घडणार नाही याचं समाधान झालं. पडायला नको. मी पोरानं जीव जिद्दीने मी मुंबई गाठली. पण काय सांगू, एक मी पोसायची पाळी आली तेव्हा कळलं हे आपल्या आवाक्या बाहेरच आहे. तुमच्या वडील भावाला ते झेपले नाही, तुम्हाला छेपले नाही आणि मला ते छेपलं नाही. ते बोज मुळातच देईजर होत.
तुम्ही पोरांची चिंता करू नका भाऊजी, कुठे का असणार, तसे पोटापुरते मिळते एवढं खरं. म्हणजे तू तिला परत आणणार नाहीस? तीच यायची नाही भाऊजी, कण्या तर उपासमारीला कंटाळून माझ्यापासून पळून गेला. आपले आई बाप दोघं बी मेले तसं सांगू, त्याने एका आश्रमात आश्रय मिळवला. काय झालं गे वही? तोही जर ओझ उचललं तर मान मोडणारच की भाऊजी. दैवी देणगी दैवी देणगी म्हणून या अवजड ओझ्याखाली आजपर्यंत आपण चिरडून गेलो. काही संसारांचा इस्कूर झाला, हजारो कुटुंब देशोधडीला लागली. पोर बाळ म्हणजे देवाची देणगी, त्या वेळपट समजुतीचा हात धरून आजपर्यंत आपण अंधारात चास पडत राहिलो. पण परवा एका भल्या बाईने माझं डोळं उघडलं. आपल्याला पेले डोळी जड होणार नाही असा आटोपशीर प्रपंच कसा मांडता येतो हे तिने मला कळवळून सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी दैवाच्या हातात नाही तर आपल्याच हातात आहेत हे तिने मला पटवून दिलं. बघा भाऊजी, त्या बाई बरोबर मी आता खेडोपाडी जाणार आहे. आम्ही नाही जाऊ देणार. तू जाऊ नकोस वहिनी. भाऊजी, एवढं बघून एवढं सोसून जर मी गणगोताच्या माळा जाळ्यात गुरफटली तर पालच्या घागरीवर पाणी पडल्यासारखं नाही का होणार? अडाणीपणानं माझ्या संसाराचा एक सत्यानाश झाला, तसा आणखी कुणाचा होऊ नये हे घरोघर जाऊन पटवण्याचं व्रत घेतले मी. येते तुमची माया ओलांडून जाताना खरंच मला काही वाटत नाही. तुमच्या मायेपेक्षा मी घेतलेलं व्रत फार मोठं आहे, फार मोठं आहे.